मी डॉक्टर अंजली आवारी, गर्भसंस्कार कोच आणि ट्रेनर। प्राचीन आणि अर्वाचीन शास्त्रावर आधारित या गर्भसंस्काराच्या श्रृंखलेत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। पुराण काळातील गर्भोपनिषदात उत्तम संतान प्राप्तीचे वर्णन आहे। त्याचप्रमाणे चरकाचार्यांनी चरक संहितेत गर्भोत्पत्तीचे 6 भाव सांगितलेले आहेत। सुश्रुत संहिता, ऋग्वेद, बृहदारण्य आदि ग्रंथांमध्ये देखील गर्भसंस्काराचे महत्त्व वर्णन केलेले आहे। वरम एको गुणी संतती, अर्थात एकच परंतु गुणवान म्हणजेच उत्तम संतती असावी। फक्त प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी इतकेच मर्यादित नसून उत्तम गुणी आणि श्रेयसी प्रजा निर्माण करण्याची इच्छा असणाऱ्या मातापित्यांसाठी आयुर्वेदामध्ये मार्गदर्शन केलेले आहे। आयुर्वेदामध्ये म्हटलेले आहे की ध्रुवम चतुर्णा सानिध्यात गर्भास्यात विधिपूर्वक ऋतु क्षेत्रांबू बीजानाम सामग्र यादम कुरु यथा, अर्थात उत्तम पीक येण्यासाठी चांगला ऋतु, चांगले क्षेत्र म्हणजे जमीन, पाऊस, पाणी व चांगले बीज आवश्यक असते। त्याचप्रमाणे उत्तम संतान प्राप्तीसाठी चांगला काळ, आरोग्यसंपन्न शरीर, आई वडिलांची उत्तम बीज व विकासासाठी संस्कार आवश्यक असतात। वेदांमध्ये म्हटलेले आहे की आयुष्य हे गर्भामध्ये आयुष्य, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या गोष्टी गर्भातच रचल्या जातात आणि म्हणूनच गर्भावस्थेत रचले गेलेले संस्कारच जीवनामध्ये निर्णायक ठरतात। आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद। भक्त प्रल्हाद हा राक्षस कुळातला परंतु विष्णूचा हा भक्त। पुराणामध्ये त्याबद्दल आख्यायिका सांगितली जाते की हिरणाक्ष व हिरण्यकश्यपू हे दोन राक्षस भाऊ। हिरणाक्ष हा क्रूर आणि संहारी होता, त्यामुळे विष्णूने त्याचा वध केला। यामुळे सुडाने क्रोधित झालेला त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू याने ब्रह्मदेवाचे तप सुरू केले, त्यामुळे इंद्र आणि इतर देवता यांनी विचार केला की हा राक्षस जर एवढा क्रूर आहे तर त्याचा होणारा मुलगा हा त्यापेक्षाही संहारक असेल आणि म्हणूनच देवांनी हिरण्यकश्यपूची पत्नी कयादुहीला सगर्भावस्थेतच मारण्याचे ठरवले। परंतु नारद मुनींनी देवांना या पापापासून परावृत्त केले व कयादूला आपल्या आश्रमात नेले व तिला विष्णूची भक्ती शिकवली। तिथे विष्णूची प्रार्थना, विष्णूचे भजन, आश्रमातील सकारात्मक ऊर्जा या सगळ्याच्या सान्निध्यामध्ये तिचा वेळ गेला व या भक्तियुक्त वातावरणामध्येच प्रल्हादाचा जन्म झाला व तो भक्त प्रल्हाद या नावाने अजरामर झाला। राक्षस कुळातील असून देखील तो कट्टर विष्णूभक्त झाला हे तर आपण सर्वजण जाणतोच। खरंच संस्कारामध्ये एवढी जादू आहे? खरंच संस्कार मातेचा DNA देखील चेंज करू शकतात? नक्कीच, संस्कारामुळे राक्षसालाही देवत्व प्राप्त होऊ शकते। आपणही इच्छित गुण असलेली संतान प्राप्त करू शकतो, आपल्याला हवे असलेले सर्व गुण बाळामध्ये आणू शकतो व बाळामध्ये योग्य संस्काराने जेनेटिक चेंजेस देखील करू शकतो। यालाच जेनेटिक रिरायटिंग असं म्हणतात। आई काय ऐकते, कोणत्या वातावरणात वावरते, काय कृती करते, त्याचप्रमाणे विचार कसे करते या सर्वांचा परिणाम थेट बाळावर होत असतो। बाहेरचे जग हे बाळ स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे त्याला आईकडून येणाऱ्या संदेशांवरच सर्वस्वी अवलंबून राहावे लागते। हे संदेश हार्मोन्सच्या स्वरूपात असतात, काही केमिकल सिग्नल्सच्या स्वरूपात असतात आणि म्हणूनच आईला बाह्य जग हे कसे वाटते हे महत्त्वाचे असते। मग ते जग आनंदी आहे की कंटाळवाणी आहे, ते सुष्ट आहे की दुष्ट आहे, हे जसे तिला वाटत असते तसे ते अप्रत्यक्षपणे गर्भापर्यंत पोचत असते। हा जो अनुभव गर्भाला आईमार्फत मिळत असतो त्याचप्रमाणे तो स्वतःमध्ये बदल करून घेतो। आईचे व्यक्तिमत्व जर ताण घेणारे, असमाधानी असेल, जास्त संवेदनशील असेल तर त्याची झळ बाळापर्यंत निश्चितच पोहोचते। याबाबत चीनमध्ये काही संशोधन प्रसिद्ध झाले आहे। याचा निष्कर्ष म्हणजे अनहॅपी मॉम मे प्रोड्यूस स्टुपिड बेबीज, कारण आईच्या ताणामुळेच
गर्भामधील न्यूरॉन्सची जोडणी ही नीट होत नाही आणि हे सर्व टाळण्यासाठी आईने समाधानी वृत्ती जोपासणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. सेल बायोलॉजी म्हणजेच गर्भाच्या पेशीविज्ञानाप्रमाणेच प्रेमळ वातावरणामध्ये किंवा लव्हिंग एन्व्हायरमेंटमध्ये पेशींची वाढ ही उत्तम प्रकारे होत असते. त्यामुळे आईच्या मनामध्ये येणाऱ्या बाळाविषयी जर प्रेम असेल, आपुलकी असेल, तर या वाढणाऱ्या पेशींभोवती म्हणजेच गर्भाभोवती सकारात्मक वातावरण तयार होते व त्याची वाढही अतिशय चांगल्या प्रकारे होते. या उलट आईच्या मनातील भीती, ताण किंवा भीतीदायक वातावरण यामुळे या संकटापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गर्भपेशी ही प्राधान्य देत असते आणि त्यामुळे या पेशींची वाढ खुंटते. ती पेशी देखील तणाव अनुभवते व ती वाढू शकत नाही. आता आपण देखील जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो किंवा टेन्शनमध्ये असतो त्यावेळी आपण क्रिएटिव्ह असे काहीही करू शकत नाही. केवळ फक्त बचावाचे धोरण आपल्याकडून स्वीकारले जाते. तर याचप्रमाणे गर्भाच्या पेशी देखील दोन प्रकारे काम करणार. प्रेमळ वातावरणामध्ये त्यांची वाढ होत असते आणि भीतीदायक वातावरणामध्ये त्यांची वाढ खुंटते. त्या पेशी स्वसंरक्षण करण्याच्या मागे लागतात. त्या प्रोटेक्शन मोडवर जातात आणि स्वतःला रोखून धरतात. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मुले कमी वजनाची होतात, तसेच बुजरी होतात, भित्री होतात, कारण गर्भावस्थेतच त्यांची वाढ खुंटलेली असते. आमच्या गर्भसंस्कार पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आईची मानसिक अवस्था प्रसन्न राहून उत्तम अशा संस्कारी बालकांचा जन्म झालेला आहे आणि म्हणूनच तुमच्या बाळासाठी देखील आम्ही ही संस्काराची शिदोरी घेऊन आलो आहे त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. तर पुढेही बघत रहा आमची ही गर्भसंस्काराची शृंखला.